सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासाची कामे झाली आहेत. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यानुसार ग्रामीण भागातील विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल 19 कोटी रुपयांची आणखीन विकास कामे होणार आहेत. सामाजिक जाणीव आणि दूरदृष्टी असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक गावात विकास पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्या अनुषंगानं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे, लहान मुलांचे दफनभूमी बांधणे आणि सुशोभीकरण करणे, पेवर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृह बांधणे, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे अशा 8.5 कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी 10.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. लवकरच ही कामं सुरू होणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.